नमस्कार, मी सौ शारदा श्रीकृष्ण वानखेडे परभणी येथून बोलते आहे। श्री भगवान राईटकर सरांच्या आग्रहास्तव मी आपल्या समोर सादर करते आहे सैनिक आणि माऊली। प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना भरभरून शुभेच्छा। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानेच आपल्या भारत भूमीचे रक्षण करणाऱ्या सर्व सैनिकांना अर्पण करणारी ही माझी कविता मी आपल्या समोर सादर करते आहे। कवितेचं शीर्षक सैनिक आणि माऊली। हे सैनिका धन्य तू अनधन्य तुझी रे माऊली। हे सैनिका धन्य तू अनधन्य तुझी रे माऊली। या मायभूवरी धरलीस तू रे रक्षणाची साऊली। सैनिका धन्य तू अनधन्य तुझी रे माऊली। तळहातच्या फोडापरी होते जरी जपले तुला। तळहातच्या फोडापरी होते जरी जपले तुला। तरी बंध सारे सोडूनी तरी बंध सारे सोडूनी तू जागलास कर्तव्याला। लाभो असेच यश अन कीर्ती लाभो असेच यश अन कीर्ती। या भारतास तुझ पाऊली। हे सैनिका धन्य तू अनधन्य तुझी रे माऊली। चिंता तुझी हृदयास तिच्या चिंता तुझी हृदयास तिच्या रे किती ती लागते। चिंता तुझी हृदयास तिच्या रे किती ती लागते। होऊन जागी रात्रंदिन ती तुझ्याच साठी जागते। होऊन जागी रात्रंदिन ती तुझ्याच साठी जागते। जाहली अंधुक आता जाहली अंधुक आता। नेत्रांची ही बाहुली नेत्रांची ही बाहुली। हे सैनिकासाठी जागते। जाहली अंधुक आता जाहली अंधुक आता। नेत्रांची ही बाहुली नेत्रांची ही बाहुली। हे सैनिका धन्य तू अनधन्य तुझी रे माऊली। हे सैनिका धन्य तू अनधन्य तुझी रे माऊली। ऊन वारा थंडी तही ऊन वारा थंडी तही उभाच तू सीमेवरी। ऊन वारा थंडी तही उभाच तू सीमेवरी। टांगती तलवार तुझिया रे सदा असते शिरी। टांगती तलवार तुझिया रे सदा असते शिरी। दान तुझ्याच खुशालीचे दान तुझ्याच खुशालीचे जणू मागते ती राऊळी। जणू मागते ती राऊळी। हे सैनिका धन्य तू अनधन्य तुझी रे माऊली। पुढील कडव्यात म्हणते व्याकुळ तुझ भेटावया व्याकुळ तुझ भेटावया। जेव्हा होई काळी जरे व्याकुळ तुझ भेटावया। जेव्हा होई काळी जरे ना लागते मग भूक तिजला। नाही येईनी जरे ना लागते मग भूक तिजला।
नाही येईनी जरे किती दामनी किती दामनी लागती तव पाऊलांच्या चाहुली किती दामनी लागती तव पाऊलांच्या चाहुली हे सैनिका धन्य तू अनधन्य तुझी रे माऊली हे सैनिका धन्य तू अनधन्य तुझी रे माऊली धन्यवाद।